पारदर्शक कारभाराची ग्वाही देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गही भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटलेला नाही. जमीन आणि झाडांच्या मोबदल्याचं मूल्यांकन ठरवण्यासाठी सरकारी अधिकारीच लाच मागत असल्याचा आरोप काही शेतकरी करत आहेत. बुलडाण्यात देऊळगाव राजा तालुक्यातल्या तुळजापूर गावातले शेतकरी भीमराव तिडके यांनी न्यायदानाच्या अपेक्षेनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी धाव घेतली आहे. समृद्धी महामार्गासाठी त्यांच्या गावात सुरू असलेल्या भूसंपादनात सरकारी अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा तिडकेंचा आरोप आहे. या प्रकल्पाला सुरुवातीला इतर शेतकऱ्यांप्रमाणे तिडके यांचाही विरोध होता, पण पुनर्वसनाचा 5 पट मोबदला जाहीर होताच हा विरोध गळून पडला. या प्रकल्पात तिडके यांची 3.5 एकर शेतजमीन जाती आहे. त्यात ते सोयाबीन, मूग अशी पिकं घेतात, तर डाळिंब, आवळा, लिंब अशी एकूण 1700 झाडंही जाणार आहेत. तिडके यांनी प्रकल्पासाठी झाडं आणि जमीन द्यायला सहमती दर्शवल्यानंतर आता बरेच दिवस झालेत, पण कागदोपत्री कार्यवाहीत खूप वेळ काढला जातोय आणि त्यामागे शासकीय अधिकारी आणि त्यांच्या मध्यस्थांची आर्थिक मोबदल्याची अपेक्षा असल्याचा आरोप तिडके यांनी केलाय. प्रकल्पासाठी तालुक्यात नेमलेल्या अधिकाऱ्यांची त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. ते म्हणजे काही चिरीमिरी मागण्याच्या त्याच्या अंदाजच आहे, आम्ही काही देऊ शकत नाही. तुमच्याकडे प्रत्यक्ष अशी काही ऑफर नाही केलेली? अच्छा, पण तुम्हाला कसं वाटलं? शंका येते आम्हाला तशी. अच्छा, आणि कधीपासून हे सगळं सुरू आहे? 1-1.5 महिन्यापासून, जानेवारीपासून. सर, जानेवारी आम्ही एडीओ कार्यालय, आम्हाला ज्या ऑफिसनं आम्हाला नोटिसा दिल्या तिथंच दाद मागितली आम्ही सुरुवातीला, पण आम्हाला काहीच उत्तर मिळालं नाही. त्यामुळं वडिलांनी सांगितलं की आपल्याला तक्रार करायची, की आपण जर संमती देत असेल मुख्यमंत्र्याचा, त्यांना आवडला तो प्रोजेक्ट, एवढा चांगला प्रोजेक्ट असेल, तर आपली खरेदी का लांबवत आहे? मग यासाठी त्यांनी ऑनलाईन तक्रार करण्याचं ठरवलं. आम्ही सुरुवातीला तयार नव्हतो, पण तयार झाल्यानंतर सुद्धा यांनी प्रशासकीय जे अधिकारी आहेत हे मुद्दाम दिरंगाई करतात चिरीमिरीसाठी, अशी आम्हाला शंका आहे. या प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात पारदर्शकता नसल्याचाही आरोप होतोय. तुळजापूरमधले आणखी एक शेतकरी सदानंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याबाबत याचिका दाखल केली आहे. वाघमारे हे BSc BEd आहेत, पण त्यांनी गावात शेती करायला प्राधान्य दिलंय. या प्रकल्पात त्यांचीही जमीन जाती आहे. शेतात नेमका कुशल होत होतो आणि आता माझा रोज म्हणजे रोजीरोटी हिनवून घेऊन राहिलाय, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापना याचा कुठलाही यांनी विचार केलेला नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की 2013 कायद्यानुसार हे अधिग्रहण व्हावं, परंतु शासन अद्यापपर्यंत आम्हाला केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे मी माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे. शासकीय अधिकारी मात्र गैरसमजातून असे आरोप होत असल्याचा दावा करत आहेत. दरम्यानच्या काळात संबंधित शेतकऱ्यांचा गैरसमज झाला असावा, ती मुद्दा म्हणून माझी खरेदी लांबलेली आहे. परंतु एखादं मूल्यांकन खूप उशिरा आलेलं असेल, तर उपविभागाधिकारी हे सक्षम प्राधिकारी असल्यामुळे, भूसंपादनाचे सक्षम प्राधिकारी असल्यामुळे तेवढा खुलासा ते मागवू शकतात आणि खुलासा प्राप्त होताच लगेच त्यांच्यासुद्धा खरेदीची प्रक्रिया उपविभाग स्तरावर तात्काळ केली जाईल. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना जर सरकारी कुंपणच शेत खाऊ लागलं, तर मग शेतकऱ्यांनी दाद मागायची कोणाकडे? मुख्यमंत्री महोदय, ऐकताय ना? व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.